ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा नदी कोल्हापूर पासून नृसिंहवाडी येथील पंचगंगा कृष्णा संगमापर्यंत प्रदूषित झाली असून याला कोल्हापूर महापालिका इचलकरंजी महापालिका या दरम्यान असलेले नदी प्रदूषित करणारे घटक जबाबदार असल्याने प्रजासत्ताक संघटना कोल्हापूरच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रदूषण प्रश्नी याचिका दाखल करणार आहे. यासाठी मंगळवार 14 मे रोजी तेरवाड बंधारा येथे प्रजासत्ताक संघटनाचे याचिकाकर्ते दिलीप देसाई आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसह भेट देऊन येथील पंचगंगा नदीच्या वस्तुस्थितीची पाहणी दौरा करून अहवाल तयार करण्यात आला. महानगरपालिका इचलकरंजी नगरपालिका पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यामध्ये असक्षम ठरलेले अयशस्वी ठरलेले. याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये 1997 पहिली जनहित याचिका दाखल झाली. त्यामध्ये माननीय न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही प्रकारे प्रदूषण रोखण्यात आलेलं नाही. 2010 साली प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये 2012 इचलकरंजीमध्ये महाभयंकर अशी रोगराई आली, 40 लोकांचा मृत्यू झाला. म्हणून पुन्हा 2012 मलाबादे आणि माने यांनी या केसमध्ये याचिका दाखल केली. या तिन्ही केसेस एकत्र होऊन हे कामकाज माननीय न्यायालयामध्ये सुरू आहे. आजच्या परिस्थितीला बघितलं तर 9 वर्षापूर्वी हायकोर्टने एक कमिटी स्थापन केली होती. या कमिटीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त पुणे हे आहेत आणि सदस्य म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, इचलकरंजी आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, CO, पोलीस अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ असे अनेक स्तराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती झाली. समितीनं प्रत्येक महिन्याला माननीय उच्च न्यायालयाला अहवाल देण्याचे आदेशामध्ये नमूद आहे. परंतु AC ऑफिसमध्ये बसून हे अहवाल तयार केले जातात, त्यामुळं फील्डवर काय चाललंय हे ते समोर येत नाही. त्यामुळं मी अनेक वेळेला या माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. पण आजची परिस्थिती पाहायला गेलं तर संपूर्ण पंचगंगा नदी ही गटार गंगा झालेली आहे. याला कारणीभूत असणारी कोल्हापूरची महानगरपालिका, याच्यावर शेजारी असणारे साखर कारखाने, अनेक उद्योगधंदे, इचलकरंजी नगरपालिका यांनी इथले साइनिंग जे काही कारखाने आहेत ते सगळे जबाबदार आहेत. याची जबाबदारी सर्वात महत्त्वाची प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. यांनी त्याच्यावर सुपरविजन आणि कंट्रोल करायला पाहिजे. ते असक्षम ठरलेले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आत्तापर्यंत 6 होऊन गेले. या 6 जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नाविलाज असतो म्हणावं लागेल की आतापर्यंतचे जिल्हाधिकारी हे असक्षम आहेत, शून्य नियोजित आहेत. कोणतेही नियोजन यामध्ये त्यांनी केलेलं नाही. त्यामुळं आज जो काही कोल्हापुरापासून आज इचलकरंजीमध्ये ज्या ज्या बंधाऱ्यावर हे केंद्र दिसतंय, प्लॅस्टिक कचरा दिसतोय, त्याचे पंचनामे करून एक अहवाल केला आणि हा अहवालामध्ये की ह्या पंचनाम्यामध्ये करवीरचे प्रांत अधिकारी कार्यालयातले निवासी जिल्हा नायब तहसीलदार, इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयातले नायब तहसीलदार, तसेच महानगरपालिकेचे सक्षम अधिकारी या सर्वांसमन्वयित आणि इतर NGO एक आज पंचनामा केला, वस्तुस्थिती अहवाल तयार केला आणि हा अहवाल पूर्ण आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसला दिला जाईल. प्रदूषण नियंत्रण कायदेशीर नोटिसा देईल. हे सगळं कागदपत्र खेळ होतील, पण ही सर्व बाब मी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ही प्रक्रिया केलेली आहे. जून महिन्याच्या 6 तारखेला ज्यावेळेला न्यायालय सुरू होईल त्या तारखेला हा अहवाल मी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल. इचलकरंजी नाही, हे वरपासून सगळी गाव आहेत. कोल्हापूरचं आमच्या पाचपट पाणी कोल्हापूरचं आहे. नाही, आमच्या पाचपट आम्ही फक्त 38 MLD पाणी सोडतोय ट्रीटमेंट करून. त्याचं पण आम्ही NGT मध्ये लिहून दिलंय की करा ना. NGT मध्ये 20 MLD पाण्याला ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. 18 MLD चा माझा प्लांट आता अंतिम टप्प्यात आहे, जो गव्हर्नमेंटच्या सहाय्यातूनच करायला लागलोय. या महिन्याभरात तोही चालू होईल आणि मग तुम्ही बघा. हे ट्रीटमेंट जे सांगितलं हे यांचा सगळा अहवाल आम्ही ट्रीटमेंट करतोय वगैरे NGT कोर्टाच्या रेकॉर्डवर आलंय. पण NGT कोर्ट हे मान्य करायला तयार नाही. यांचं जे काही स्वच्छ पाणी करण्याची जी काही प्रक्रिया आहे ही फेल आहे असं कोर्टानं केल्यामुळेच 21 कोटी दंड झालेला आहे. महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.